जा तुम्ही. अरे समर, जातो नाही, येतो म्हणायचं असत. हा येतो मी. येतो मी. ये. चला आता मी पण आंघोळ करून घेतो. आधी आंघोळ मग नाश्ता. आई केवढा गोडवा, कुठून आणलास एवढा गोडवा? राजकारण. ऐकलं का, समरनं खानवळवालीसाठी गिफ्ट आणले. वरती मागलं गोड माहिती मला. काय हो, काय गिफ्ट आणला असं? समर साहेब, साहेब माझं डोसकत चाल ना झाले. मला एक विचारायचं होत, विचारू का? विचार ना. समजा तुम्हाला सुमी मॅडमला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, तर तुम्ही काय द्यालो? ओळख. तस नाही म्हणजे तुम्ही काय द्या? अरे तेच सांगतोय, ओळख. समलतात एक इतला तो होता. समजा तुम्ही मॅडमसाठी तुम्ही तिथं आणायचं ठरवलं तर ते आणलात. ओळख. वलत. ओळख नाही, ओळख. ते ओळख. ओळख. वलत. वलत. चला साहेब, तुमचा हे बॉडीगार्ड तुमच्या रक्षणाला तयार आहे. सावकाश सावकाश. झालं तुझं, निघूयात आता. हा पण साहेब, आज तुम्ही तुम्हाला निरोप द्यायला का म्हणा आली नाही? अरे तिचा मूड नाही आहे आज. आपण निघूयात. चल. बॉडीगार्ड नाही. थँक्यू. पायलट, पायलट निघालास? निरोप घेतला नाहीस नीट. एवढं काय भाव खायला लागलेस? अरे च मीच आज तुला जातो म्हणालो तर तूच काही बोलली नाहीस. जातो नाही, येतो म्हणाव. तू सारखं जातो जातो म्हणत होतास म्हणून मला जरा राग आला. चल आता नीट निरोप घे बघू. बर येतो. हा मग जाता जाता सांग की मला काय आणलंयस ते. ओळख. लई शान आहेस, जा. साहेब मला एक विचारायचं होत. मी सुमीसाठी काय गिफ्ट आणलं असेल हेच ना? बघ साहेबांचं डोकं विचारायच्या आधीच ओळखलं. साहेब आपलं स्टॉप लय होया लागली, अशाने एसटी आपली कवा कारखान्यावर पोहोचायची. चल चल चल. पण साहेब सांगा की ओळख. 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 साहेब हुशार आहे ती, तेव्हा मला वाटलंच होत असं काहीतरी वेगळं गिफ्ट आणणार ते. ओळख. लाव गेट. लाव. ताई मॅडम चहा. तुम्ही? तुम्ही का आणला चहा? नोकर कुठे आहेत? अहो एखाद्या दिवशी आणला आपल्या माणसासाठी, तर बिघडलं कुठं? घ्या. थांबा थांबा. हे काय? माझी गीता व्हायची नाही तर. आता घ्या. ताई काय चाललं तुझ्या राज्यात? हे आता काय
तुला माहित नाही का समरने गिफ्ट आणले ते खानावळीसाठी काहीतरी? होय तर सकाळपासून हरकून नुसती टुंब झाली असू म्हण. लगीन करून संसार करायला आली का लुटायला आली काय माहित. आता आधी ते 3 लाख, आता हे गिफ्ट आणि अजून काय काय. ताई लक्ष द्या नाही तर घर लुटून नेईल आपलं सुमन. एवढं सगळं होऊन बी तुम्ही गप्प कसं काय बसताय ताई मॅडम. मला माहितीये तू शांतपणे राजकारण करणारीस म्हणून, पण आता ही सुमन आपलं घर लुटेल. नरसू समुद्रातले 4 थेंब गेले म्हणून काही फरक पडत नाही, डबक्यातले गेले तर पडतो. त्या खानावळवालीला आणि तिच्या बापाला असं काही लुटते कि रस्त्यावरच आले पाहिजे दोघही. कस काय ताई? राजकारण. हा राजकारण. तरी मला एक कळत नाही समरने हिच्यासाठी काय गिफ्ट आणलं असेल. पायलट हे काय तू बरोबर केलं नाही सा? असा अर्धवट सांगून जायचं असते का कधी? सांग की मला काय आणलंयस ते. बोरमाळ नाही मग कोल्हापुरी ठुशी अंगठी नाही. पायलट मला एवढी दागिन्याची सोस नाही माहितीये तुला, तर तू काय असला आणणार नाहीस. मग पर्स मस्त चप्पल नाही. तू एवढं हुशार आहेस का तू असलं काय आणणार नाहीस. सांग की मला काय आणलंयस ते. कोणाला एवढं माझं ध्यान व्हायला लागलंय. थांबा थांबा फोन आला यावं. आयो सुमे वाटत. हा सुमे बोल की. बबन तू पायलटचा खास माणूस आहेस, त्याचा दोस्त आहेस, कायम त्याच्या संगत असतेस. हा मग आता पण संगतच आहे, एकदम जबाबदार खास माणूस आहे मी. पण पहिला नंबर तुझा, तुझा झाला की मग मी. मला सांग जर पायलट ने मला काय गिफ्ट द्यायचं म्हणलं तर तू काय देईल? आहे का तू डायरेक्ट मागकी साहेबासनी 2 मिनिटात आणून देतील. नाहीतर मी जबाबदारीने सांगतो साहेबासनी आणून द्यायला. मी तुला जे इच्छा ते सांग. तू काय आणल माझ्यासाठी गिफ्ट? आता गिफ्ट म्हणल्यावर तू विचार करून सांग मला आणि जरा लवकर सांगा, मला चैन पडणं झालंय. विचार करून. बबन बबन काय झालं? विचार कर तू. विचार कसला? आता मी किती बी विचार केला तरी साहेबांच्या हुशार डोक्यातलं काही कळायचं नाही मला. त्याच नाही विचारतो. हाय साहेब, समजा तुम्हाला सुमेला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर काय द्याल? ओळख. म्हणजे ओळख? असलं कसलं गिफ्ट? हे बघ मी सांगितलंय तुला, आता चल लवकर नाही तर उशीर होईल आपल्याला. अरे जा. हो हो. मॅडम आठ या. मी ना लय विचार केला मग ओळख.
ठीक आहे जावा. बायकोला गंडवलंस ते गंडवलंस आणि आता बाकीच्या नवी का तुझ मॅलम मला तल्लता येते. सांग काय वलत कळलं मला जावा. बलबल ना एकदम बरोबर. हा तुम्ही मॅडम तुम्हाला तुम्हाला गिफ्ट काय आले असेल काय ओळख. होय ओळख साहेबांनाच विचारलं आम्ही साहेबांच्या डोक्याची आपण कशी बरोबरी करायची होय ना राम. होय होय ठीक आहे कळलं मला. सुमी मॅडम जाऊ आम्ही. हा या पायलट तू माझे लेट होस्को फिरवायला लागलायस बर का. नीट बऱ्या बोलायचं सांग नाही तर तुझं काही खरं नाही. हा बबन बोल. अरे बोल की. अग हो की सुमी गाडी चालवताना फोन वर बोलायचं नसतं. तर सुमी ऐक की मी लय म्हणजे लय विचार केला तेव्हा मला कळलं पायलट साहेब तुझ्यासाठी काय गिफ्ट आणणार आहे ते. ओळख साहेब तुला एक नंबर मध्ये भारीतली ओळख देणार आहे ती. तुझ्या डोसक्यात बटाटा भरलेत बाबा. काय झालं ग मग डोसक्यात बटाटा भरल्यास काय सांगतोस ओळख म्हणून. तर ठेव पण. माझ्या डोक्यात बटाटा आहे ती म्हणून मी साहेबांनी विचारलेलं. म्हणजे साहेबांच्या पण डोक्यात बबन. अरे चल ना उशीर होतोय. हो हो चला. खतरनाक. कदम काका पायलट कुठे आहे. साहेब हा पिसत आहे ती महत्वाची मीटिंग सुरू आहे त्यांची. होय का थांब मी बघते. कुठे पायलटची हजेरी घ्यायची मला. हे बघ सुमी आता एक ना लय महत्वाची मीटिंग सुरू आहे आज त्याच्यामुळे आज जाऊ नकोस प्लीज. होय का बर. ओके पण मग प्रोडक्शन इन्क्रीज होईल ना. येस सर उसाच्या नव्या क्रशिंग मशीन मुळे प्रोडक्शन वाढण्यास नक्कीच मदत होईल. बॉयलर ही पूर्ण क्षमतेने काम करेल. आणि वेस्टेजच काय. डोंट वरी सर ही नवी टेक्नॉलॉजी फार महत्वाची आहे. सगळी ऑपरेशन्स व्यवस्थित एक्झिक्यूट होतात. हँडलिंग आणि मेंटेनन्स कॉस्टही कमी. बेस्ट. कुठं जात्यात जाऊ नकोस आत. तर अरे माझं काम आहे पायलटकडे दोन मिनिटाचं. मी आता कसं सांगू तुला आपण मुंबईवरनं मुंबईवरनं मोठं मोठं इंजिनियर आले ते तिथले संचालक पण आहे ती महत्वाच्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या माणसांची मीटिंग सुरू आहे त्याच्यामुळे आज जाऊ नकोस तू ग. बघ तुझं वशिला लावून पायलटला बाहेर आणखी तेवढं एका मिनिटासाठी सांग जा. अजिबात नाही तुला सांगितलं का नाही जाऊ नकोस महत्वाची मीटिंग सुरू आहे म्हणून. बस की जरा इथं शांत बस की मीटिंग होऊ दे की. बाबा मी कोण आहे. कोण आहे म्हणजे सुमीच आहेस की तू. सुमी मॅडम आहे मी विसरलास काय. कोण आहे. सुमी मॅडम. नऊ बाजूला आय का सुमी. हे बघ मॅडम. Thank you.
काय झालं साहेब? नाही काय नाही. हा तर मग बजेट. नमस्कार साहेब. गुड आफ्टरनून. तुम्हाला बी ते जेवणाचा टाइम झालाय आणि टाइम टू टाइम जेवण होणं महत्वाचं आहे का नाही? होय. साहेबांच्या जेवणाचा टाइम झालाय. साहेब जरा बाहेर येता का? सुमया ग संपतच आले. येतो ना मी बाहेर. ठीक आहे मग 2 मिनिटांसाठी चला की. साहेब हो तर तुम्ही जाऊन या, आपण आल्यावर बोलूया. एक्सक्यूज मी आलो. काय चालू आहे तुझं? खरंच महत्वाची मीटिंग चालू आहे. तुझं जेवणाचं काय मध्येच? जेवणाचं सोड, मला आधी तू काय आणलेस ते सांग. तू हे विचारण्यासाठी आणलेस मला मीटिंग मधून बाहेर? होय. मला सांग की तू काय आणलेस ते, मग तू परत आज जा. सुमे तू मला कामात डिस्टर्ब केलायस. बबन तू कुठे होतास? आज कसं काय सोडलंस हिला? मी ते. काय मी ते? एकाही माणसाला तर आज सोडायचं नाही, कळलं? मी तुला आज जाऊ दिलं तर ना. आधी मला सांग आणि मग तू परत आज जा. बबन तिला इथेच थांबव. अयो ऐकायला की आज बंद झालं मला. कानात काहीतरी शिरलंय बहुतेक. ऐका की आज बंद झालं. सुमे खरंच महत्वाची मीटिंग चालू आहे. मग सांग की तुम्हाला काय गिफ्ट आणलेस ते, मग तू परत आज जा. तुला सरप्राईजचा अर्थ कळतो का? ते काय मला माहित नाही, पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. पहिले तुला सांग की काय आणलेस. बर ठीक आहे. हे बघ आपल्या रूम मधलं जे कपाट आहे ना, त्याच्या खालून चौथ्या ड्रॉवर मध्ये जाऊन बघ. खरंच काय? खरंच. अयो कपाटात ठेवलंय गिफ्ट ड्रॉवर मध्ये. हे कसं ऐकू आलं बरं तुला? अयो खरंच की ऐका यायला लागलं मला. बहुतेक काना चिरलेलं बाहेर गेलं असेल. अच्छा पण हा कान होता ना? इकडं होत काय? ह्या कानात गेला असेल बाहेर. तुझं घे आणि तुझी मीटिंग कर, मी जाते घरी. हे बरं आहे, म्हणजे गिफ्ट मिळाल्यावर लगेच निघालीस. तू दिलेलं पहिले गिफ्ट आहे मला. मग बघाय ना का. जाते मी. काही केवढा उत्साह आनंद, ते पण तुझ्या नाकावर टिचून. लय काहीतरी मोठं गिफ्ट मिळालेलं दिसतंय तिला. टेबलच्या ड्रॉवर मध्ये बघ. बेडच्या गादी खाली बघ. वाळूच्या घड्याच्या खाली. मोठ्या फ्रेमच्या माग. टेबल लॅम्पच्या माग बघ. कपाटाच्या ड्रॉवर मध्ये बघ.
रात्री भेट मला 9 वाजता टेरेसवर.